एकतर लवकर पहाटे काम चालू करतात आणि मी उशिरापर्यंत चालू ठेवतो, बरोबर ना? आणि हे ऑलराऊंडर आहेत, ते बॉलिंग पण करतात, विकेट पण घेतात, बॅटिंग पण करतात, चौकार षटकार मारतात, फिल्डिंग पण चांगली लावतात. त्यामुळे विरोधी पक्षाचं काम असतं, सरकार जिथे चांगलं काम करतोय त्याला चांगलं म्हणणं हे विरोधी पक्षाचं. विरोधी पक्षनेता आम्ही पण होतो आणि विरोधी पक्षनेता अजितदादाही होते, तुम्ही होता ना, आणि आम्ही तिघही होतो, त्यामुळे सगळा अनुभव आम्हाला तिकडे आहे. नाही, आम्ही कधी विरोधाला विरोध केला नाही. आम्हालाही बाळासाहेबांनी काय शिकवलं, चांगल्याला चांगलं म्हणा आणि जिकडे वाईट असेल तिकडे बरोबर ना, तर तसं काम आम्ही केलं. आणि म्हणून केवळ विरोधाला विरोध न करता चांगल्याला चांगलं म्हणण्याची थोडीशी आपली वृत्ती असली पाहिजे. आणि जिथे सरकार चुकतंय तिथे नक्की आपण जाब विचारण्याची आवश्यकता विरोधी पक्षाकडे असते, ती जबाबदारी. आता खरं म्हणजे विरोधी पक्ष कुठं आहे काय ते आता आपल्याला शोधावं लागेल. आणि त्याचबरोबर जे जे प्रश्न येतील, बरोबर आहे ना, जे जे प्रश्न येतील, जे जे काही जे आयोगाच्या माध्यमातून जे विचारलं जाईल त्याला संबंधित मंत्री योग्य पद्धतीने त्याला न्याय देतील. मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते देखील सगळं व्यवस्थित त्यांना न्याय देतील. आता एकतर लवकर पहाटे काम चालू करतात आणि मी उशिरापर्यंत चालू ठेवतो, बरोबर ना? आणि हे ऑलराऊंडर आहेत, ते बॉलिंग पण करतात, विकेट पण घेतात, बॅटिंग पण करतात, चौकार षटकार मारतात, फिल्डिंग पण चांगली लावतात. त्यामुळे ती आता कशी सांगणार? आणि आता अधिवेशन तर होऊ द्या.